नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही नेहमी मिरची भजी बटाटा भजी कांदा भजी बनवतात पण आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत क्रिस्पी कांदा भजी कशी बनवायचे अगदी हॉटेलमध्ये जसे बाहेर मिळतात तसेच आज आपण कांदा भजी बनवणार आहोत तर रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहूयात आणि रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम कांदा कट करून त्या कांद्याचे देठ बाजूला काढून घ्यायचे म्हणजे कांदा कट केल्यानंतर सुटा होतो आपल्याला कांदा हा हुभात चिरायचा आहे तो बारीक हुबे काप करायचे आहेत अशा पद्धतीने सर्व कांदा कट करून घ्यायचा आहे जेवढे पातळ कांदा कट करता येईल तेवढा पातळ कांदा कट करायचा आहे त्यामुळे भजी कुरकुरीत होतात कांदा हा आपला कट करून झालेला आहे येथे मी तीन कांदे मीडियम साईजचे हुबे कट करून घेतलेले आहेत हिरवी मिरची फ्राय करण्यासाठी चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि खाण्याचा सोडा चिमूटभर एक चमचा ओवा आणि एक वाटी बेसन पीठ सर्व कांदा मोकळा करायचा आहे कांद्याचे देठ काढल्या की कांदा हा सुटा होतो कांदा अगदी पातळ कापलेला आहे तुम्ही पाहू शकता या कट केलेल्या कांद्यावरतीच आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा ओवा हा ओवा थोडासा हातावर चोळून घ्यायचा आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी आपल्याला पाणी वापरायचे नाही मीठ व कांदा एकत्र एक केल्यामुळे त्याला पाणी सुटते त्या पाण्यामध्येच आपल्याला बेसनपीठ मिक्स करायचे आहे जेवढे बेसनपीठ बसेल तेवढेच बेसनपीठ आपण यामध्ये मिक्स करणार आहोत हे व्यवस्थित मिक्स झालेले आहे हे आता आपण पाच मिनटं झाकून ठेवूयात पाच मिनटं झालेली आहेत अगदी आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही का तर कांदा फार मऊ होऊ शकतो कांद्याला पाणी सुटलेले आहे यामध्ये थोडे थोडेच बेसनपीठ घालायचे आहे यामध्ये मावेल इतकेच बेसन यामध्ये आपण घालणार आहोत तुमच्याकडे हरभरा डाळीचे दळून आणलेले बेसन असले तरी चालेल किंवा विकतचे बेसन असले तरी चालेल बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जेवढे आपण व्यवस्थित मिक्स करेल तेवढे कांदा पाणी सोडते त्यामुळे आणखीन यामध्ये बेसन घालूयात बेसन बेसनपीठासोबत तुम्ही याच्यात एक चमचा तांदळाचे पीठही घालू शकता किंवा नाही घातले तरी चालेल पीठ थोडेसे घट्टच मळायचे आहेत यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही हे भा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चिमुटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे हा सोडाही आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आपले पीठ मळून झालेले आहे आता आपण तेल गरम करायला ठेवूयात तेल आपल्याला खूप गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाले की यामधलेच आपल्याला दोन चमचे तेल मोहन म्हणून यामध्ये घालायचं आहे हे तेलही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम झालेले आहे यामध्ये आता आपण भजी सोडूयात खाण्याचा सोडा अगदी आपल्याला चिमूटवरच घालायचा आहे जर सोडा जास्त झाला तर आपले भजी तेलामध्ये विरगळतात भजी सोडत असताना आपला गॅस हा मिडियम ठेवायचा आहे आता पावसाळा सुरू होत आहे पावसाळ्यामध्येच असे कुरकुरीत कांदा भजी खाण्याची मजाच फार वेगळी असते एक बाजू आपली तळून झालेली आहे आपण दुसऱ्या बाजूनेही भजी तळून घेणार आहोत बेसनपीठ खूप जास्त घट्टही मळायचे नाहीत आणि खूप पातळही मळायचे नाही कांदा अगदी सुटा दिसेल अशा पद्धतीने बेसनपीठ मळायचे आहे महत्त्वाचे म्हणजे कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी मिडियम गॅसवरच भजी तळायचे आहेत जर मोठा गॅस केला तर भजीचा कांदा करपू शकतो त्यामुळे गॅस हा मीडियमच ठेवावा आपले भजी तळून होत आहेत तोपर्यंत तुम्ही जर अजून ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे अशा सर्व प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला कुरकुरीत भजी ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता तुम्ही नक्की करून पहा भजे आपले तळून झालेले आहे आता आपण भजीसोबत खाण्यासाठी थोडीशी हिरवी मिरचीही तळून घेणार आहोत मिरची तळत असताना मिरचीला थोडेसे हुबे काप करून घ्यायचे आहेत आखी मिरची जर तेलामध्ये सोडली तर ती फुटू शकते आणि अंगावरती तेल उडू शकते मिरचीला हुबे काप करून घ्यायचे आहेत आपले कुरकुरीत कांद्या भाजी व मिरची तळून झालेली आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत रेसिपीज पाहायला मिळतील वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मी अगदी तुमची मनापासून आभारी आहे तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, नमस्कार